नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अकोला अशोक वाटिका येथून भव्य दिव्य मोर्चा 16 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आलं. देशाला असंख्य व्याधीने त्रस्त करण्याचं काम येथील लोकशाहीतील जबाबदार घटकांनी केलंय. म्हणूनच वरील इशाऱ्यानुसार आजच्या काळात या संविधानाच्या आत्मा नसलेल्या सापळ्यासारखी अवस्था झाली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे या देशाला जडलेला मोठा रोग भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराचा मुख्य आधार म्हणजे लोकशाहीच्या नावाने राजकारण करून सर्वच राजकीय पक्षांनी व संघटनांनी घटनात्मक व नैतिक कर्तव्याला तिलांजली दिल्यामुळे आणि लोकशाहीतील इतर जबाबदार घटकांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या अवघ्या 75 वर्षात देशाचा प्रवास स्वातंत्र्याकडून पुन्हा एकदा गुलामीकडे जाताना दिसतोय. म्हणूनच ईव्हीएमवर निवडणुका न घेता मुख्य निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवरच निवडणुका घेऊन लोकशाहीला बळकटी आणण्याचं काम करावं. येत्या 2024 मध्ये सर्व निवडणुका ईव्हीएमवर न घेता आम्ही बॅलेट पेपरवरच घेण्यात यावं. आम्हाला आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिले. आमची सर्वसाधारण देशवासियांची मागणी आहे की सध्या देशात जे ईव्हीएम मार्फत व्हीव्हीपॅट मार्फत ज्या देशाचं इलेक्शन घेण्याचं निवडणूक आयोगाने हा ठराव मांडला आहे तो ठराव तात्काळ रद्द करून या देशातील इलेक्शन हे फक्त बॅलेट पेपरवरच घेण्यात यावं. कारण की या देशाचं बॅलेट पेपर हे लोकशाहीला मान्यता असणारं इलेक्शन आहे. ज्या देशांनी ईव्हीएम मशीन बनवली त्या देशाने सुद्धा हे ईव्हीएम मशीनवर इलेक्शन न घेता बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेतलं. म्हणून आमचे सुद्धा हेच मागणी आहे की सध्या देशात बॅलेट पेपरवर इलेक्शन घेण्यात यावं. हेच आमचं सर्व देशवासियांची मागणी आहे. आणि तात्काळ हे लोकशाहीला घातक असणारी ईव्हीएम मशीन हे हाणून पाळावे.